ગરમા ગરમ કાંદા પછી कर्नाटकला कसं वाटलं कर्नाटकला बोला हर हर आदि नमस्कार, मी भूषण तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज मी चाललो आहे कर्नाटक राज्यात भटकळ तालुक्यातील मुरुडेश्वर या शहरामध्ये. तेथे सुप्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिर आणि जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणारी भगवान शंकराची मूर्ती यांचे दर्शन करण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना दर्शन घडवण्यासाठी मी चाललो आहे मुरुडेश्वरला. पण या ठिकाणी नेमकं जायचं कसं तर लक्षात ठेवा, मुंबईवरून 12619 मुंबई LTT मंगलोर मत्स्यगंध एक्सप्रेस जी जाते थेट मुरुडेश्वर या रेल्वे स्थानकावर. याच ट्रेनने माझा संपूर्ण प्रवास होणार आहे अजून एका रेल्वे प्रेमीसोबत, अर्थातच सागर लाड. दोघांचा एकत्र मिळून प्रवास होणार आहे मुरुडेश्वरला. तर आपण प्रवासाला सुरुवात करूया. येस, तर मंडळी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बोला हर हर महादेव. जानेवारी 2023 तर सर्व रसिक प्रेक्षकांना, सर्व आपल्या प्रेक्षकांना इंग्रजी वर्षानुसार नवीन वर्षाच्या, नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाजले 4:49, गाडी पोचली आहे पनवेल या स्टेशनला आणि बहुतेक खूप म्हणजे खूप गर्दी झाली आहे. स्टँडिंगला आहेत भरपूर जण. एकदम गरम गरम समोसा. सुट्टीचा हंगाम आहे आणि त्यामुळे गर्दी नसणं हे काही पॉसिबल नाही. ते सुद्धा कोकण गोवा या साईडला जाताना. याआधी सुद्धा 12619 मुंबई LTT मंगलोर मत्स्यगंध एक्सप्रेसचा व्हिडिओ बनवला आहे. ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्या सर्वांचा धन्यवाद. ज्यांनी नाही पाहिलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो, संपूर्ण जर्नीचा व्हिडिओ नक्की पहा. ही गाडी आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी खाली झाली आहे. मानगावला बरेच जण उतरणारे होते. ती जी गाडी आहे ना 501/03 दिवा रत्नागिरी, ती सुद्धा 1.5 ते 2 तास लेट असल्यामुळे सर्व पॅसेंजर इथे चढले या ट्रेनमध्ये पनवेलला. आणि मानगावला उतरणारे उतरून गेले. आता बऱ्यापैकी गाडी खाली झाली आहे म्हणजे सीट बाय सीट. जशी गाडी सुटली पनवेलवरून नॉनस्टॉप करत करत पोचली मानगावला आणि जशी मानगावला आली ना तेव्हा सगळा झाला काळो. तर म्हटलं तर काळोखा दाखवायचं काय असो, थोडाफार प्रयत्न करू. आता इथून आपला प्रवास सुरुवात होणार आहे जबरदस्त थेट कोकणच्या दिशेने. अर्थातच कोकणामध्ये आहोत आणि नंतर मग गोवा, पुढे कर्नाटक. 8:30 वाजले, जवळजवळ जेवणाचं टायमिंग पण झालेलं आहे तर जेवण पण घेऊया. वरती बसून काही जेवता येत नाही खाली. कसं भारतीय संस्कृतीने मस्तपैकी मांडी मिंडी घालून जेवून बसूया. इथे या साईडला सागर, दरवाजे वगैरे बंद करून थंडी लागता अजिबात नाही. आणि हॉर्नचा आवाज आहे का? WAG 9 HC. सागर सुरुवात कर. मस्त एकदम गरमागरम आणि कुरकुरी अशी कांदा भाजी आहे. टेस्ट पण एवढी छान आहे ना,
खूप मस्त वाटते. जे कोणी प्रवास करत असले मत्स्यगंध एक्सप्रेसने तर लक्षात ठेवा, जशी गाडी क्रॉस होते खेळ, तिथे तुम्हाला जेवण पण येतं, व्हेज नॉन व्हेज फ्राईड राईस शेजवान राईस बरंच काही काही. आता कांदा भाजी ट्राय करूया चटणी सोबत, एकदम प्रॉपर टेस्ट आहे. जशी गावात जायला भेटते ना कांदा भाजी सेम तशीच, आणि पहिल्यांदा मिळायला आहे स्पेशली रात्रीच्या ह्याच्यामध्ये. नाहीतर काही वडेपाव समोसा हे काय ऐकायला भेटतं, पण पहिल्यांदाच भाई कांदा भाजी खायला मिळते. ही पण चिपळूणला रत्नागिरीच्या पुढे आता ऑलमोस्ट जवळजवळ पूर्ण काळोख आहे, त्यामुळे जास्त कॅप्चर पण करता येणार नाही. जर तुम्हाला पूर्ण जर्नी पाहिजे असेल ना प्रत्येक स्टेशन टू स्टेशन, तर माझा व्हिडिओ नक्की पहा 1-2-169 या मुंबई LTT मंगळूर मत्स्यगंध एक्सप्रेसचा पूर्ण पावसाळी दृश्य. आता एक झोप काढूया, रत्नागिरीपासून गाडी नॉनस्टॉप एक कुडाळ. तर सर्वांना शुभरात्री. पहाटेचे 5:27 झालेले आहेत आणि फायनली 14 तासाचा प्रवास करून 718 किलोमीटर पार करत पोचलेलो आहे कर्नाटक राज्यातील भटकळ तालुक्यातील मुर्डेश्वर या शहरामध्ये. एकदम शांतता, सन्नाटा, सुनसान असा हा रेल्वे स्टेशन. चला तर आता इथून आम्हाला जायचं आहे मंदिरात, पण त्याआधी मस्तपैकी फ्रेश होऊन घेऊया. शुभप्रभात मंडळी, नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा शुभ सकाळ. आता मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे, अंघोळ वगैरे केली आहे इथे इथल्या वेटिंग रूममध्ये, आणि आता मस्तपैकी कर्नाटक राज्यात आलेलो आहे, तर गरमागरम कडक चहा पिऊन घेऊया. सकाळचा चहा कर्नाटक राज्यातील मुर्डेश्वर या रेल्वे स्थानकावरची. चवीला तर एकदम नादस खुळा. उत्तर कन्नड जिल्हा भटकळ तालुक्यातील सुप्रसिद्ध मुर्डेश्वर मंदिराच्या ठिकाणी यायचे असल्यास रेल्वेचा पर्याय बेस्ट आहे. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली या ठिकाणी येत असाल तर हायवेसुद्धा पर्याय उपलब्ध आहे. मुंबईवरून मत्स्यगंध एक्सप्रेस किंवा पुणे नाशिक कल्याणवरून पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस थेट तुम्हाला मुर्डेश्वर रेल्वे स्थानकात सोडतील. मुर्डेश्वर मंदिर हे रेल्वे स्थानकापासून केवळ 2 किलोमीटर या अंतरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी तुम्ही रिक्षाने जाऊ शकता, यासाठी 50 ते 100 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही एकटे किंवा मित्रांचा ग्रुप असेल तर निसर्गाचा आनंद घेत पायी चालत चालत 15 मिनिटात मंदिराकडे पोचू शकता. पायी चालत जाण्याचा फायदा तुम्हाला पुरेपूर होऊ शकतो. जागोजागी असणारी नारळाची माळे, पक्ष्यांचा किलबिलाट, तिथले ग्रामीण जीवन आणि ठिकठिकाणी असणारे हॉटेल्स लॉज पाहायला मिळतील, जिथे तुम्ही फ्रेश वगैरे होऊन दर्शनासाठी जाऊ शकता. हॉटेल्स आणि तिथल्या लॉजेसचे रेट पण एकदम कमी प्राईसमध्ये उपलब्ध आहेत. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच तुम्हाला भव्य असे विशाल राजगोपुरम पाहायला मिळेल. तुमची प्रायव्हेट कार असेल तर मंदिराशेजारी पार्किंगसुद्धा उपलब्ध आहेत. तुमच्या चपला बुटा हे मंदिरात न नेता बाजूला असलेल्या स्टँडवर तुम्ही ठेवू शकता, ज्याचे मूल्य 10 रुपये द्यायचे आहे. जर तुमचा 5 ते 6 जणांचा ग्रुप असेल, फॅमिली असेल, तर दिलेल्या टपात तुम्ही आपली पादत्राणे ठेवू शकता. चला तर मंडळी जाऊया म्हातोबा श्री मुर्डेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला. दर्शन घेण्याआधी लक्षात ठेवा काही वेळ कालावधी आहे, म्हणजे दर्शनाची सुरुवात 6 ते 1 पर्यंत. दुपारी 1 ते 3 दर्शन पूर्णपणे सर्वांना बंद राहील, मग थेट दुपारी 3 ते रात्री 1:15 पर्यंत चालू राहते.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी सर्वांना एकाच रांगेमध्ये सोडले जाते. सध्या तरी गर्दीचा हंगाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. इतर मंदिरामध्ये आपण पाहतोच की VIP पास घेऊन किंवा काही पैसे करून दर्शन दिले जाते, पण मुरुडेश्वर मंदिरामध्ये हे करण्यास सक्त मनाई असून सर्वांसाठी दर्शनाला एकच रांग आहे. मंदिराच्या जसजसे तुम्ही आत जाल तसतसे 123 फूट उंचीवर असलेली भगवान शंकराची मूर्ती बघायला मिळते. सुंदर सुंदर मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुम्ही खूप जुन्या पुरातन काळात पोचलात. आता आपण महादेवाच्या मंदिरात आलो आहोत, तर सर्वांनी म्हणा हर हर महादेव. भगवान शिवलिंगाचे दर्शन घेताना तुम्हाला कोणीही अरेरावी किंवा धक्कबुक्की करणार नाही. सर्वांना एक समान एकाच रांगेमध्ये दर्शन दिले जाते. आम्ही तर या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, पण आपल्या महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातून सुद्धा काही माऊली आले आहेत दर्शनासाठी. सोनपेठ सगळे एका घरातले एका वाडीतले परळी. अच्छा, किती दिवस चालू प्रवास तुमचा? एक महिना. कसं वाटलं दर्शन करून? कर्नाटकला कसं वाटलं? कर्नाटकला बोला हर हर महादेव. मग मंडळी दर्शन झाले ना, तर लक्षात ठेवा मंदिराच्या चारही बाजूने सुद्धा छोटछोटी मंदिरे आहेत, पण त्यांचा इतिहास मात्र आजही अजरामर. ज्यामध्ये श्री अंजनाय देवारू मंदिर, श्री सुब्रमण्यू देवारू मंदिर, श्री पार्वती देवालय आणि गणपती मंदिर. आपण कोणत्याही मंदिरात जातो तेव्हा दानधर्म हा करतोच, तसं या ठिकाणी अन्नसंतर्पण अशी सेवा आहे जिथे 750 रुपये देऊन तुम्ही एक दिवसीय या सेवेचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्ही 5001 रुपये दिले तर मंदिरामध्ये होणाऱ्या कायम पूजा होम हवनच्या सेवेचा लाभ मिळेल, ज्याचा तुम्हाला प्रसाद घरपोच कायम मिळत राहील. तसेच मंदिरात जाऊन तुम्हाला शिवपूजा रुद्राभिषेक करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काही मूल्य द्यावे लागतील. म्हणजे शिवपूजेसाठी 300 रुपये प्रति व्यक्ती, तर रुद्राभिषेक करण्यासाठी प्रति व्यक्ती 100 रुपये. मुरुडेश्वर व्ही पॉईंटला जाऊच, पण त्याआधी सुप्रसिद्ध जगातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भगवान शंकराची मूर्ती पाहूया. मुरुडेश्वर मंदिराच्या मागील दारातून तुम्हाला थेट मूर्तीकडे जायला मिळेल, आणि एकदाचे तुम्ही मूर्ती शेजारी पोचाल तर मनातले सगळे विचार हे निघून जातात. असे वाटते की सतत मूर्तीकडे पाहतच राहावे, भगवान शंकराचे दर्शन घेत राहावे. सर्वांना इतिहास माहितच आहे की रावणाने महादेवाकडून वरदान मिळवण्यासाठी मोठी तपश्चर्या केली होती, पण त्यावेळी घडलेला तो इतिहास या मूर्तीजवळ असलेल्या एका भूकैलास गुहेमध्ये आहे. तो पाहण्यासाठी प्रवेश शुल्क आकारला जातो. लहान मुलांना 10 रुपये तर प्रौढ व्यक्तींना 20 रुपये आहे. या गुहेमध्ये एक गोकर्णाची संपूर्ण पौराणिक कथा अनुभवायला मिळेल. संपूर्ण ही पौराणिक कथा असं सांगते की रावणाने दिलेले आईला वचन की कैलास पर्वत घेऊन येईन. माता पार्वतीला पाहून महादेवाकडे मागणे, तिचे भद्रकालीचे रूप आणि शिवजींनी दिलेले आत्मलिंग जे रावणाला लंकेपर्यंत कुठेही न ठेवता घेऊन जायचे असते, पण शेवटी कशा ना कशा प्रकारे ते आत्मलिंग खाली ठेवले जाते आणि तिथेच ते स्थापित होते. रावणाच्या खूप ताकदीमुळे त्या आत्मलिंगाचा आकार येतो गोकर्ण असा, आणि म्हणूनच या ठिकाणाला गोकर्ण असे म्हणतात.
पण रावणाच्या असफल शक्तीमुळे त्या आत्मलिंगाची संपूर्णता विल्हेवाट लागून इतर ठिकाणी पडून जातात. गोकर्ण हे मुख्य ठिकाण, पुढचे सज्जेश्वर, धारेश्वर, गमुयंतेश्वर आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ते म्हणजे पाचवे स्थान मुरुडेश्वर. असं म्हणतात भगवान शंकर आणि माता पार्वती तसेच सर्व देव या ठिकाणी एकत्र येतात म्हणून या ठिकाणाला पंचक्षेत्र असे नाव दिले. जर तुम्ही मुरुडेश्वरला गेलात तर नक्कीच या मंदिरात येऊन भगवान शंकराच्या या आत्मलिंगाचे दर्शन करून घ्या. गुहेतून बाहेर आलात तर थेट समुद्रकिनाऱ्याचे दर्शन होते. समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर एक वेगळेच वातावरण निर्माण होते. मंदिर पाहिलेत, दर्शन घेतले, आता जाऊया थेट राजगोपुरात जिथे 18व्या मजल्यावर गेलात तर तुम्हाला संपूर्ण मुरुडेश्वर या भागाचे दर्शन होते. परंतु यासाठी सुद्धा प्रवेश शुल्क आहे, लहान मुलांना 10 रुपये तर प्रौढ व्यक्तींना 20 रुपये. व्ह्यू पॉईंट पाहिल्यानंतर गोपुराच्या एंट्री गेटवरच तुम्हाला लाडू प्रसाद मिळेल ज्याचे मूल्य प्रति 20 रुपये आहे आणि सोबतच एका छोट्या पॅकेटात मंदिरातून दिला जाणारा प्रसाद. लक्षात ठेवा, दुपारी 12:30 मंदिरात दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि हो, या ठिकाणी आलेल्या सर्व भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मुरुडेश्वर मंदिरात जाण्यापासून ते बाहेर येईपर्यंत 1 ते 2 तासाचा कालावधी हा लागतोच. दर्शन घेऊन झाल्यावर महाप्रसाद घेतल्यानंतर बाजूला असलेल्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेऊ शकता. लक्षात ठेवा, समुद्र खूप खोल असल्याने जास्त पुढेसुद्धा जाऊन देत नाहीत. सुट्टीचा हंगाम असल्याकारणाने पर्यटकांची गर्दीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या ठिकाणी तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायला मिळतील. सोबत खाण्यापिण्यासाठी इडली सांबार, वडा, उत्तप्पम, चायनीज, नारळाचे पाणी इत्यादी खाद्य उपलब्ध आहेत. राईड करायचे झाल्यास ठरविलेल्या रेटप्रमाणे तुम्ही राईड करू शकता. तसेच पहिल्यांदाच तिकडे एक वेगळी राईड पाहायला मिळाली, ती म्हणजे बलून राईड. मुरुडेश्वरला कुटुंबासोबत यायचं असेल किंवा 2 ते 3 दिवसासाठी स्टे असेल तर मुरुडेश्वर मार्केटमध्ये बरेचसे हॉटेल्स, लॉज वगैरे आहेत ज्यांची किंमत 300 ते 500 रुपये आणि 1000 ते 2000 पर्यंत आहेत. जर तुम्ही मुरुडेश्वर मंदिर पूर्णपणे फिरलात तर 80 किलोमीटरवर असलेल्या गोकर्ण महाबळेश्वरला हमखास भेट देऊ शकता. आणि जर तुम्ही मुरुडेश्वर एक दिवसीय म्हणून जात असाल तर रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या वॉशरूम, बाथरूमचा वापर करून तुम्ही फ्रेश वगैरे होऊ शकता आणि मंदिराशेजारी असलेल्या गेटजवळ तुमचे लगेज सामान ठेवून दर्शनासाठी जाऊ शकता. लगेजसाठी 20 रुपये शुल्क आहे. तर मंदिराच्या बाजूलाच सशुल्क टॉयलेट, बाथरूमची सुद्धा सोय उपलब्ध आहे. मंदिराचे दर्शन, समुद्रकिनारा फिरून, जेवण वगैरे करून आरामात तुम्ही परतीच्या प्रवासाला निघू शकता. मुरुडेश्वर कर्नाटक राज्यात येत असून येथील सुप्रसिद्ध मेदूवडा सांबार, इडली सांबार किंवा मच्छी भात नाही खाल्लात तर मात्र मज्जा नाही. मंदिराशेजारी तुम्हाला बरेचसे हॉटेल्स दिसतील जिथे तुम्ही जेवणाचा पुरेपूर आनंद लुटू शकता. एवढेच काय, समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूला असलेले नवीन बीच रेस्टॉरंटसुद्धा तुम्ही जाऊन लंच, डिनर, नाश्ता करू शकता. थोडंसं महाग आहे पण समुद्राच्या बाजूला बसून जेवणाचा आनंद हा वेगळाच. पण आम्हाला जेवणाऐवजी कर्नाटकी नाश्ता करायचा होता म्हणून आम्ही एका छोट्याशा घरगुती हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो. तर अशा प्रकारे मंडळी संपूर्ण मंदिर आणि आजूबाजू परिसर फिरून आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी. वाजले आहे 12:00, मग म्हणलं जरा नाश्ता करून जाऊ कारण कर्नाटकला आलो आणि वडा नाही खाल्ला तर भाई मजा नाही. दोघांनी पण मागवलं आहे वडा सांबार, वडा सांबार. सागर, ॲक्च्युली सागरला खायची होती मच्छी नॉनव्हेजमध्ये, पण इथे कसं माहिती का, ज्या ठिकाणी व्हेज आहे ना त्या ठिकाणी नॉनव्हेज नाही आणि ज्या ठिकाणी नॉनव्हेज आहे त्या ठिकाणी हे नाही. सो हे मोस्ट कन्फ्युझिंग, म्हणून आम्ही जवळजवळ माहिती का 8-10 तास असेच फिरलो की कुठलंही हॉटेल सापडेल व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये, पण एक पण काही सापडलं नाही. जाऊन द्या, आता गुरुवार आहे, स्वामींचा वार, तर व्हेज खाऊया. तर सागर ट्राय करून दाखव कसं आहे वडा सांबार. मुंबईला जसे भेटतात तशीच चव आहे की थोडी वेगळी आहे?
प्रॉपर कर्नाटक यस ऑब्विस्ली पुढे व्हाईट चटणी आपली नारळाची म्हणजे कर्नाटकला येऊन आणि या हॉटेल लेवल काहीतरी चीज झालं अशा प्रकारे तर आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो मी सुद्धा या मेंदू वडा आणि सांबार खायला लाजवाब भाई लाजवाब जबरदस्त नाश्ता होता मेंदू वडा सांबार चटणी म्हणजे याचा अर्थ काय की खऱ्या अर्थाने कर्नाटकला आलो असं वाटलं प्लस मुरुडेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले भगवान शंकराची मूर्ती पाहिली आणि आपण शॉर्ट बट स्वीट अशी इन्फॉर्मेशन शेअर केली जी आय होप की तुम्हाला आवडली असेल आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा हर हर महादेव प्लस जे कोणी असतील इफ यू आर फ्रॉम मुरुडेश्वर इन कर्नाटका देन प्लीज प्लीज कमेंट वॉट एवर लँग्वेज दॅट यू वॉन्ट इंग्लिश हिंदी मराठी ऑर कन्नडा ऑर वी कॅन से तुलू लँग्वेज बाकी तर सर्वांना इंग्रजी वर्षानुसार सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक पुन्हा एकदा शुभेच्छा लवकरच भेटू अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.